दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय आरओ एम्पायर प्राइवेट लिमिटेड आईएसओ सर्टिफाइड कंपनी। नागपुर में खरीदना है अपना खुद का घर, वो भी अत्याधुनिक सुविधा के साथ, तो आइए आरओ नगरी, सबसे सस्ते और सुविधा युक्त प्लॉट और फ्लैट पाइए आसान किश्तों पर। हमारा पता, प्लॉट नंबर 78, ओम साई अपार्टमेंट, विद्या विहार, प्रताप नगर, रिंग रोड, नागपुर। कॉन्टैक्ट अस ऑन 0712-2295-265 और 7447-443370। नमस्कार, मी अश्विनी देशकर, प्रादेशिक बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात घेऊया राज्यातील काही ठराविक घडामोडींचा सविस्तर आढावा। काल राज्यामध्ये 36,000 कोरोना रुग्ण आढळून आले असून आपण आता हळूहळू तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करत असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय। ते जालन्यामध्ये बोलत होते। आता लावलेल्या निर्बंधांचं पालन करणं गरजेचं असून जे निर्बंध पाळणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे असंही टोपे यांनी स्पष्ट केलंय। याशिवाय निर्बंध कडक करावे लागतील असा इशारा देखील टोपे यांनी दिलाय। काल 36,000 आकड़ा हा नक्कीच मला वाटतं की आपण तिसऱ्या वेवच्या हळूहळू पीक कडे चाललेलो आहोत आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता आपल्याला सगळ्यांना अधिक जास्त सतर्कता घ्यावी लागेल, बाळगावी लागेल। मला एक सांगितलं पाहिजे की आपल्याला सध्याच्या ज्या संख्येची वाढ आहे त्यावरून आपल्याला काही निर्बंध निश्चित प्रकारे अधिक स्ट्रिक्ट करावे लागतील, कारण निर्बंध आहेत, निर्बंध जे आहेत ते अधिक त्याला आपल्याला काय म्हणायचं की अमल करण्याच्या दृष्टिकोनातूनची कारवाई अधिक जास्त करावी लागेल। कारण काय की आता आपण गर्दी म्हणतो की 50 फक्त लग्नांना असलं पाहिजे किंवा 20 लोक तुमच्या अंत्यसंस्काराला असले पाहिजे, बाकी गर्दी टाळली पाहिजे। पण हे आता आम्हाला अमल करण्याच्यासाठी पोलीस विभाग, प्रशासनातले कलेक्टर, कमिशनर्स या लोकांना अधिक जास्त या सगळ्या संदर्भाने कारवाई करण्याच्या संदर्भाने सांगावं लागेल। मास्क नसेल तर आता फाईन करा, हा जो काही महत्त्वाचा आपण निर्णय घेतलेला आहे तर तोसुद्धा अमल झालीच पाहिजे, या संदर्भाने आपल्याला काम करणं गरजेचं आहे। तर मला वाटतं यावर आम्ही जास्त भर देणार आहोत आणि गर्दी 100% सगळीकडे टाळलीच पाहिजे। आणि आता मला असं वाटतं की कुठे कुठे जर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता असेल तर गुन्हासुद्धा दाखल करून त्यावर कारवाई केली पाहिजे। म्हणजे थोडक्यात स्ट्रिक्टली अंमलबजावणी करणं निर्बंधांचं ते सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं आव्हान आमच्या समोर आहे आणि त्या बाबतीत आम्ही आता सगळ्यात महत्त्वाचं कटिबद्ध आहोत। बाकी एक नक्की आहे की वाढती संख्या म्हणून घाबरून जाऊ नका, अजिबात घाबरून जाऊ नका। मी अत्यंत विश्वासाने सगळ्या तज्ज्ञांशी आम्ही सातत्याने संपर्कात असतो, त्यांच्याशी पूर्ण चर्चा झाल्यानंतर सांगतोय। जगातला अनुभव जो काही आहे त्या अनुभवाला पाठीशी घेऊन आपण त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करून आपण सांगतोय की यामध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीत हॉस्पिटलायझेशन वाढलंय किंवा आयसीयूमध्ये भरतीचं प्रमाण वाढलंय किंवा ऑक्सिजनचं खूपच डिमांड वाढली अशी काहीही तसं घडलेलं नाही। आणि त्यामुळंच थोडासा या संदर्भातला वाढत असलेली संख्या असली तरीसुद्धा त्यामध्ये हा दिलासादायक विषय आहे की हे यामध्ये वाढ नाही आहे, काहीही तसं घडलेलं नाही। आणि त्यामुळंच थोडासा या संदर्भातला वाढत असलेली संख्या असली तरीसुद्धा त्यामध्ये हा दिलासादायक विषय आहे की हे यामध्ये वाढ नाही आहे। आणि त्यामुळे आम्ही या सगळ्याच गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, परंतु संसर्ग होऊ नये या दृष्टिकोनातून काही आपल्याला बाबी कराव्या लागतील। म्हणजे आता जसं आता आपण मुंबईमध्ये रात्री 5 लोकांच्या वर आपण जसं जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेत तर आता त्या संदर्भात अधिक काही 11 ते 5 लोकांना नॉन एसेन्शियल गोष्टी ज्या आहेत, ज्या आवश्यक नाही आहेत, त्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही निर्बंध आणता येतील का? तर हा एक प्रस्ताव माननीय मुख्यमंत्र्यांच्या साठी सादर करूया। माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली तरच आपण त्याबाबतीतला योग्य तो पुढे त्याचा खरंच इम्पॅक्ट होत असेल हा सगळाच विषय लक्षात घेऊन मग पुढील कारवाई करण्यात येऊ शकेल। परंतु एक नक्की आहे की काही नॉन एसेन्शियल गोष्टींमुळे जर का संसर्ग वाढत असेल असं लक्षात येत असेल तर त्या संदर्भात पुढील
काही कालावधीत, लगेच जरी नसलं तरी काही कालावधीत आपल्याला ना, हा जर का संख्यात्मक कंट्रोल नाही आला तर मग विचार माननीय मुख्यमंत्री स्तरावर होऊ शकेल असं मला वाटतं. नाही, मला असं वाटतं की गर्दी टाळली पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. मग त्याच्यामध्ये जर गर्दी टाळण्यासाठी काही अनावश्यक गोष्टींच्या निर्बंधांची गरज आवश्यकच असेल तर मग ती अभ्यास करून करावी लागेल. परंतु आज लगेच आमचा त्याबाबतचा तसा प्रस्ताव नक्कीच नाही आहे. परंतु जर कंट्रोल नाहीच झाला, लोकांनी कोविड अनुषंगिक वर्तणूक न पाळल्यामुळे काही जर मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी नंबर्स वाढतच राहिले तर आपल्याला शेवटी जे कोमॉर्बिड लोक आहेत, सिनियर सिटिझन्स आहेत, त्यांच्या जीवाच्या काळजीच्या दृष्टिकोनातून काही अशा कडक निर्बंध वाढवण्याच्या संदर्भात सुद्धा पावलं टाकावी लागतील. मंदिरामध्ये गर्दी होती जसं की आता संक्रांत आहे किंवा इतर सणवार आहे. नाही, नक्कीच नक्कीच मला असं म्हणायचं, गर्दी टाळण्यासाठी मग ते सर्व धार्मिक स्थळांची असेल, लग्नांची असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, सगळ्याच गर्दी टाळण्याच्या दृष्टिकोनातूनची सूचना राज्य शासनाच्या वतीनं डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आणि इपिडेमिक डिझीज ॲक्टच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आता गरज आहे की त्याची अंमल करणं आणि ते अंमल करण्याची कारवाई आपल्याला करावी लागेल. यामध्ये एकच आहे की संसर्ग टाळणे हाच महत्त्वाचा भाग आहे. संसर्ग टाळण्यासाठी गर्दी होऊ नये यासाठीचे निर्बंध लागू करणं, मग ते गर्दी कुठे कुठे होऊ शकते तर लग्नात होऊ शकते, सामाजिक कार्यक्रमात होऊ शकते, तुमच्या राजकीय कार्यक्रमांमध्ये होऊ शकते, किंवा महत्त्वाचं जर म्हटलं तर त्या ठिकाणी धार्मिक स्थळांमध्ये होऊ शकते. तर ह्या सगळ्याच गर्दी टाळल्या पाहिजेत असंच आमचं स्पष्ट मत आहे. आणि सध्या ह्या गर्दी टाळल्यानेच संसर्ग कमी होऊ शकेल. देशाचे पंतप्रधान सुरक्षित नाहीत ही दुर्दैवी बाब असल्याचं मत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर घडलेली घटना ही संताप व्यक्त करणारी आहे. बीडमध्ये आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी त्या माध्यमांशी बोलत होत्या. राज्यामध्ये मागील 7 दिवसांमध्ये 6 महिला अत्याचाराच्या घटना घडल्यात. महिला सुरक्षित नाही त्यामुळे गृहमंत्र्यांना पत्र देखील दिलं असल्याचं चित्रा वाघ यांनी यावेळी सांगितलंय. डॉक्टर भारतभूषणजी क्षीरसागर साहेब आणि बीड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष सागर, या ठिकाणी चित्राताई वाघ यांना देण्यात येणार जी. मला वाटत नाही, तुम्हाला काय वाटतं? पहिल्या 4 दिवसांमध्ये, आजचा किती काय तारीख आहे, 7 दिवसांमध्ये 6 घटना घडल्या. लहान मुली, महिला या कोणी आज सुरक्षित त्या ठिकाणी नाही आहेत. रोज अत्याचार होत आहेत, बलात्कार, सामूहिक बलात्कार होत आहेत. ज्या पद्धतीने महिलांची अवहेलना केली जाते, त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही आहे. लॉ अँड ऑर्डरच्या इतकी वाईट अवस्था आम्ही आजपर्यंत कधीही पाहिली नव्हती, ती आज आम्ही त्या ठिकाणी बघायला आम्हाला मिळते. आणि मगाशी मी बोलले तसं, मुठभर महिलांची इज्जत ही इज्जत आणि बाकीच्या महिला कचरा हे महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. राज्यातल्या प्रत्येक महिलेची डिग्निटी त्या ठिकाणी जपली गेली पाहिजे आणि याच्यासाठी सरकारने त्या ठिकाणी कडक पावलं उचलली पाहिजे. आजच मी राज्याच्या सन्माननीय गृहमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. जर एका माणसाने एका महिलेची केलेली बदनामी जर ही बदनामी होत असेल तर सत्ताधारी पक्षातल्या जर कोणी दुसऱ्या महिलांवरती केलेली बदनामी, त्यांचं बोलणं हे आक्षेपार्ह आणि आपत्तिजनक कसं असू शकत नाही. त्याच्यामुळे जो न्याय एकाला तोच न्याय सगळ्यांना. कानून सबके लिए एक है तो शिक्षा भी सबके लिए एक होनी चाहिए. आणि म्हणूनच शिवसेनेचे खासदार संजय राऊत, शिवसेनेचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही केली आहे. नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे की पंतप्रधान हे देशाचे पंतप्रधान असतात. संपूर्ण जगामध्ये लोकप्रिय असलेले आणि भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासोबत ज्या पद्धतीने त्या ठिकाणी घटना घडली त्याचा निषेधच आहे. आणि तो फक्त निषेध भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्यकर्ते म्हणून नाही, तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाने त्या ठिकाणी तो व्यक्त केलेला आहे. पंतप्रधानांचा
सुरक्षेचा विषय हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असतो आणि त्या वेळेला आंतरराष्ट्रीय सुरक्षेचा विषय असतो आणि अशा वेळेला आपल्याच देशामध्ये अशा पद्धतीने त्यांच्यासोबत जी वागणूक केली गेली त्याचा आम्ही निषेध करतोय आणि हा संताप प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये। सीबीडीटीने सहकारी साखर कारखान्यांना एफआरपीपेक्षा अधिक दरावरील आकारण्यात आलेला आयकर कर मागे घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन देशातील साखर उद्योगाला दिलासा दिल्याबद्दल राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत। सहकारी साखर कारखाने ना नफा ना तोटा या तत्वावर चालत असल्याचे यापुढेही आयकर आकारण्यात येऊ नये हेच धोरण शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही लागू करण्यात यावं अशी विनंती देखील त्यांनी केंद्र सरकारला केली आहे। ऊसाची पूर्वीची किमान वैधानिक किंमत म्हणजेच SMP आणि आजची FRP म्हणजेच उचित आणि लाभकारी किंमत ही केंद्र सरकार जाहीर करत होतं। महाराष्ट्रातले सहकारी साखर कारखाने हे ना नफा ना तोटा या तत्वावर चालत होते। सहकाराची ती मूळ तत्वच आहेत आणि त्यामुळे बऱ्याच वेळा SMP किंवा FRP देऊनसुद्धा साखर कारखान्याकडे पैसे शिल्लक राहायचे। तो नफा म्हणून जमा न करता उसाच्या दराच्या रूपानं शेतकऱ्यांना ते पैसे साखर कारखान्यांनी ज्या त्यावेळी दिलेले आहेत। हा वाद 30 वर्षापासूनचा आहे। खरं तर केंद्र सरकारच्या आयकर विभागानं महाराष्ट्रातली सहकारी साखर कारखानदारी समजावूनच घेतली नव्हती, कारण महाराष्ट्रातली सहकारी साखर कारखानदारी हे शेतकऱ्यांच्या मालकीची कारखानदारी आहे, त्याची संपूर्ण मालकी शेतकऱ्यांची आहे। आणि मग उत्पादन खर्च सरकारचा कर आणि कर्ज आणि व्याजाचे हप्ते वजा जाता उरलेली रक्कम ही ऊस दराच्या रूपानं शेतकऱ्याला परत मिळत होती। हे समजून न घेता तुम्ही SMP पेक्षा किंवा FRP पेक्षा जास्त पैसे दिले म्हणजे तुम्ही नफ्यातले पैसे दिले म्हणून त्याच्यावर आयकर आकारणी केलेली होती आणि अशी जवळपास 9,000 कोटी रुपयाची थकबाकी आयकर खातं गेल्या 30 वर्षापासून सातत्यानं दाखवत होतं। सुप्रीम कोर्टामध्ये हा मामला गेलेला होता आणि याच्या संदर्भात केंद्र सरकारच्या वित्त विभागानंच निर्णय घ्यायचा होता। हा निर्णय घ्यायला सातत्यानं विलंब होत होता, उशिरा काय होईना, पण केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला, त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो। पण खरं तर हे 9,000 कोटी रुपये माफ केले म्हणून कुणी पाठ तुटून घ्यायची काही गरज नव्हते, कारण हे आम्ही पैसे देणारच नव्हतो, कारण ते पैसे आमचेच होते। चुकीचा अर्थ लावून केंद्र सरकार ते वसूल करू पाहत होतं आणि त्याचा बागुलबावा महाराष्ट्रातले कारखानदार शेतकऱ्यांना दाखवून FRP पेक्षा जास्त पैसे द्यायला नकार देत होते। आता याच्यावर कायमचा पडदा पडला, ते बरं झालं। आम्ही कसल्याही परिस्थितीत ते पैसे देणारच नव्हतो, कोण देणार, कारण 30 वर्षापूर्वी माझे वडील शेती करत होते आणि त्या काळामध्ये त्यांनी ते जास्त पैसे घेतलेले आहेत, ते मी का द्यावेत, असे अनेक तंटे उपस्थित राहिले असते। एक प्रकारे जसं उद्योगपतींनी बुडवलेली कर्ज राईट ऑफ होतात, त्याच पद्धतीनं न वसूल होणारा हा आयकर सरकारनं माफ केला आहे, एवढाच याचा अर्थ आहे। माझी केंद्र सरकारला एकच कळकळीची विनंती आहे, इथून पुढंसुद्धा अशा प्रकारे आयकर लावण्याचा मूर्खपणा करू नका आणि आता सहकाराबरोबरच शेतकरी उत्पादक कंपन्या FPO वाढायला लागल्या आहेत, त्यांनाही हाच नियम लावा, एवढीच माझी सरकारकडून अपेक्षा आहे। पाहुयात पुढची बातमी। ST कामगारांवर कारवाई होऊ नये यासाठी त्यांना 4 तास संधी देण्यात आलेली होती। याबाबतीत वेळोवेळी आवाहन करूनही ST कर्मचारी कामावर परतले नव्हते। आता कर्मचाऱ्यांनी अगोदर कामावर रुजू व्हावं, त्यानंतर कोणाशीही बोलणी करायला सरकार तयार आहे, असं मत परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोलापुरामध्ये व्यक्त केलं आहे। पहिलं त्यांनी कामावरती हजर व्हावं, पहिले ST सुरू झाली पाहिजे, ST सुरू झाल्यावरती चर्चा कोणाशीही करता येईल। आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ मी जवळजवळ किमान 50 ST कर्मचाऱ्यांच्या गटांना भेटलो आहे, 28 युनियन आहेत त्यांच्या, 28 युनियनच्या कृती समितीबरोबर मी करार केला दिवाळीच्या अगोदरच्या दिवशी, जेणेकरून दिवाळीत काही त्यांच्या मागण्या राहू नयेत म्हणून ज्या उरलेल्या मागण्या मागच्या करारामधल्या होत्या त्या 28 युनियनच्या कृती समितीबरोबर केल्या। त्या कृती समितीला देखील आता ते मान्य करत नाहीत, याचा अर्थ ते चुकीच्या दिशेने त्यांचं आंदोलन भरकटलं जात आहे। माझ्या भाई जीव यांना हल्ला झाला तर ते पवार साहेब त्याला जबाबदार असेल आणि त्यांना असं थ्रेट्स आले की
त्यांच्या जीवाला धोका आहे, म्हणजे त्यांचा तोट्यात म्हणणं असं मी शरद जोशी होणार नाही. आमचं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या हवेतल्या आहेत. जर त्यांच्या जीवाला धोका आहे त्याने रितसर पोलीस संरक्षण मागावं, रितसर पोलीस संरक्षण शासन देईल. कोणाच्याही जीवाला धोका करण्याची शासनाची इच्छा नाही आणि आम्ही ते करू इच्छित नाही. महाविकास आघाडीमधल्या तीन पक्षामध्ये एकसूत्रीपणा आहे का आणि असेल तर तो सोलापूरमध्ये आव्हानच दिसतो. मला जे काही महाविकास आघाडीचं एकंदर सूत्र माहिती आहे, कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती हे सरकार आहे आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही तिघेही एकाच बाजूने आहोत आणि तिन्ही पक्षाचं कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एक सूत्रीपणा आहे. स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची घुसमळ होती आपल्या वरिष्ठांच्या. नाही, मी सोलापूर जिल्ह्याचा काही पालकमंत्री नाही किंवा मी काही शिवसेनेचा इकडचा प्रभारी देखील नाही, त्यामुळे इकडच्या स्थानिक पातळीचे विषय मला काही दररोजचे माहीत नाही. आज पदाधिकारी मला भेटायला आलेत, मी त्यांच्याशी बोलीन, मी समजून घेईन, मला जे योग्य वाटेल ते माझ्या वरिष्ठांना कळवण्याची व्यवस्था करेन. महापालिकेच्या इलेक्शनमध्ये आघाडी असेल नाही, या बाबतीतले निर्णय काही माझ्या पातळीवर होत नाहीत. या पातळीचे निर्णय हे वरिष्ठ पातळीवरती होतात आणि वरिष्ठ पातळीवरती झालेले निर्णय हे खाली कार्यकर्त्यांना सांगितले जातात. काही आत्ता पहिले भूमिका आमची अशी आहे की आम्ही आमच्याकडनं 2 पावलं नाही 4 पावलं पुढे गेलो. मी 4 वेळा कर्मचाऱ्यांना ही संधी दिली की आपण कामावर या. ज्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांवरची कारवाई देखील मी मागे घेईन अशी संधी मी आत्तापर्यंत 4 वेळा दिली, तरी देखील कर्मचारी आले नाहीत. त्यामुळे आत्ता त्यांनी पहिलं कामावर यावं. कामावर आल्या एस टी सुरू झाल्यावरती शासन कोणाशी बोलणी करायला तयार आहे. आत्ता कारवाई कोणावरची मागे घेतली जाणार नाही. ज्यांच्यावरती कारवाई झालेली नाही पहिली त्याने कामावरती यावं. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळेला कारवाई मागे घेण्याची मी घोषणा करतो आणि कामगार येत नाही. आत्तापर्यंत याच्यापूर्वी 4 वेळा मी घोषणा केली होती, त्यावेळेला कामगार आले नाहीत. आत्ता कारवाई मागे घेतली जाणार नाही. न्यायालयात ही केस असताना स्थानिक कामगार न्यायालयाकडून निकाल आल्यानंतर लगेच त्यांना बडतर्फ करण्यात आलं, तर त्याच्याबाबत काय आहे? नाही, आम्ही जी काही कारवाई केलेली आहे ही कायदेशीर कारवाई केलेली आहे. बडतर्फीची कारवाई निलंबनाच्या नंतर त्याला संधी दिली त्याची बाजू मांडण्याची आणि त्याच्यानंतर झालेली आहे. कायद्याचं पूर्ण पालन करून झालेली कारवाई आहे. न्यायालयाने असं सांगितलं होतं की या दरम्यान त्याचा कुठलाही अंतरिम आदेश नाही. आणि मुंबईतील कुर्ला पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे याची घरगुती वादातनं पत्नी आणि मुलीनं घरातील खलबत्त्यानं ठिसून हत्या केल्याची घटना कल्याण पूर्वेकडील कोडसेवाडी पावशीनगर परिसरामध्ये घडली आहे. या प्रकरणी कोडसेवाडी पोलिसांनी पत्नी आणि मुलीला बेळा ठोकल्या आहेत. कुर्ला पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे कल्याण पूर्वेकडील कोडसेवाडी पावशीनगर परिसरामध्ये पत्नी ज्योती बोरसे आणि मुलगी भाग्यश्री बोरसे यांच्याबरोबर राहत होते. 3 वर्षांपूर्वी मुलगी भाग्यश्री हिचं लग्न झालं असलं तरी ती पतीबरोबर नांदत नसल्यानं प्रकाश आणि त्यांच्या पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री यांच्यामध्ये सतत वाद होत होता. काल रात्री देखील त्यांच्यामध्ये वाद झाला आणि वादामध्ये पत्नी आणि मुलीनं त्यांच्या डोक्यामध्ये खलबत्ता मारत डोकं ठेचून त्यांची हत्या केली. या प्रकरणी कोडसेवाडी पोलिसांनी प्रकाश यांची पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री बोरसे या दोघींना अटक करून पुढचा तपास सुरू आहे. प्रकाश राजाराम बोरसे हे मुंबई पोलीस दलातील कुर्ला पोलीस ठाणे येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. डीसीपी सर, काल ते ड्युटी करून संध्याकाळी 7 वाजता कोडसेवाडी पावशेनाका येथे राहत असलेल्या त्यांच्या घरी आले. घरी त्यांची पत्नी ज्योती बोरसे, त्यांची मुलगी भाग्यश्री बोरसे, तिचे लग्नाकडचं नाव भाग्यश्री योगेश पवार असे असून ही तिघं सदर घरात राहत होते. त्यांची मुलगी भाग्यश्री बोरसे हिचं नवऱ्याबरोबर पटत नसल्यामुळे ती आईवडिलाकडेच राहत होती. त्यावरून त्यांचे रात्री भांडणं झाली. संध्याकाळी 7:30-8 दरम्यान त्या भांडणामध्ये प्रकाश बोरसे यांची पत्नी ज्योती बोरसे आणि मुलगी भाग्यश्री बोरसे उर्फ भाग्यश्री योगेश पवार या दोघींनी त्यांना भांडणामध्ये घरातील खलबत्त्याने डोक्यात वार केला.
त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सदर दोघींनी त्यांचा फोन केला असल्याने कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्योती बोरसे आणि त्यांची मुलगी भाग्यश्री बोरसे या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे आणि न्यायालयासमोर हजर करून पुढील तपास कोळसेवाडी पोलीस स्टेशनमार्फत चालू कर तपास चालू आहे. पाहुयात पुढची बातमी. राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये सातत्याने कोरोना रुग्णांचा आकडा हा वाढत चाललाय. मात्र रुग्णसंख्या वाढत असली तरी घाबरण्यासारखी परिस्थिती राज्यामध्ये तसेच मुंबईत नाही असं मत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केलाय. सुरक्षा को लेके जो चूक हुई मामला गंभीर है. केंद्र सरकार अपनी जांच बैठाए हुए है, राज्य सरकार अपनी जांच बैठाए हुए है और मामला सुप्रीम कोर्ट ने भी संज्ञान लिया है, आज सुनवाई है. हमें लगता है कि सुप्रीम कोर्ट न्यायाधीश द्वारा अगर कोई जांच बैठा दे तो जो राजनीति हो रही है वो रुक जाएगी, जो सच्चाई है सामने आएगा और जो भी दोषी होगा उस पर कार्रवाई होनी चाहिए. इस तरह की घटना इसे सहन नहीं किया जा सकता. क्या सच्चाई है राज्य और केंद्र अलग अलग दावे करेंगे, इससे बेहतर है कि न्यायालयीन जांच हो ताकि सच्चाई सामने आए. कोविड के आंकड़े लगातार महाराष्ट्र में बढ़ रहे हैं लेकिन हॉस्पिटलाइजेशन उतनी संख्या में नहीं है. विशेषकर मुंबई शहर में 20,000 से ज़्यादा आंकड़े सामने आ रहे हैं. प्रशासन चाहे महानगर पालिका का हो या जिला प्रशासन हो, सब लोगों ने इंतजाम किया है. घबराने जैसी परिस्थिति नहीं है लेकिन जो नियम सरकार ने बनाए हैं लोगों की जिम्मेदारी बनती है उसका पालन करें. भीड़ को टालें. शादी ब्याह हो, राजनीतिक कार्यक्रम हो, धार्मिक सामाजिक कार्यक्रम हो, उस पर प्रतिबंध लगाए गए हैं. सार्वजनिक ठिकानों पर भीड़ रोकने का प्रयास किया जा रहा है. जनता कोशिश करे जो नियम है उसका पालन करें तो हमें लगता है परिस्थिति पे नियंत्रित किया जा सकता है. आज मुंबईमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा हा 20,000 अधिक आल्यानं सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलाय. कोरोना रुग्णांची संख्या वाढतीय मात्र रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली असली तरी रुग्णालयामध्ये बेड शिल्लक आहेत. ऑक्सिजनची मागणी देखील वाढलेली नाही आहे त्यामुळे चिंता करण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. आज या नामांकित बायो फार्मास्युटिकल कंपनी यांच्या अत्याधुनिक आणि अद्ययावत असलेल्या लॅबचं उद्घाटन या ठिकाणी करण्यासाठी मी आलेलो आहे आणि मला मनापासून आनंद आहे की एक 10 वर्षापूर्वीची ही कंपनी आहे परंतु फार मोठं योगदान त्यांनी इमर्जन्सी मेडिसिन हेल्थ केअर आणि स्पेशली आता नवीन नवीन काही क्षेत्रामध्ये ते येत आहेत ज्यामध्ये अँटीबॉडीज निर्माण करण्याचं काम किंवा अँटीबॉडी ड्रग्स निर्माण करण्याचं काम ते त्या ठिकाणी करत आहेत. आणि मला असं वाटतं की मी आज एवढंच या निमित्ताने सांगेल की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि आरोग्य विभाग म्हणून आम्हाला निश्चित प्रकारे अभिमान आहे की अशा पद्धतीनं BSV ने एक आजच्या महामारीच्या या परिस्थितीमध्ये अँटीबॉडीज निर्माण करण्याचा जो ड्रग निर्माण करण्याचं जे हातात घेतलेलं आहे आणि त्याच्या ज्या ट्रायल्स चालू आहेत तर त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रसुद्धा अनेक पद्धतीनं त्यांना पार्टनरिंग करेल, मदत करेल आणि हा प्रॉडक्ट तयार होऊन जर 2-3 महिन्याच्या आतबाहेर एका अत्यंत माफक अशा किमतीमध्ये आणि मोठ्या पद्धतीनं त्याची क्वांटिटीजमध्ये आपल्याला जर हे अवेलेबिलिटी वाढू शकलं तर निश्चित प्रकारे त्याचा खूप चांगला उपयोग
या COVID-19 आजच्या या पार्श्वभूमीवर होऊ शकतो आणि या कामासाठी मी त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. या कंपनीचं जर जुनं पार्श्वभूमी बघितली तर त्यांनी अनेक चांगले प्रोडक्ट्स निर्माण केलेले आहेत, खास करून जे RH निगेटिव्ह असलेल्या ज्या मदर्स आहेत त्यांचे डिलिव्हरीज हा फार मोठा चॅलेंजिंग विषय असतो आणि त्यामध्ये त्यांचं जे मूल जन्मतं त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं प्रॉब्लेम्स निर्माण होण्याची शक्यता असते. ठीक आहे, हे बघा आता जवळजवळ काल 25,000 होती, आज 30,000 पुढे आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की संख्या वाढतीये इन्फेक्शियस रेट असल्यामुळे, कारण याचा जो काही इन्फेक्टिव्हिटी रेट आहे तो खूप जास्त आहे. परंतु तुम्ही जर दुसरी बाजू बघितली तर आपल्याला हॉस्पिटलायझेशनचा रेट कमी झालेला आहे, किंवा तुम्ही हेच पण आज जर मागच्या वेळेस सेकंड वेवमध्ये 15,000 हा पीक पिरियडमध्ये मुंबईचा आकडा होता, आता आपण जवळजवळ 30,000 क्रॉस केल्यानंतर सुद्धा हॉस्पिटलचे बेड्स इझिली अवेलेबल आहेत, कुणीही ऑक्सिजनचा डिमांड कुठेही वाढलेला नाही आहे आणि प्रिपेअर्डनेसच्या दृष्टिकोनातून मुंबई पूर्णतः तयार आहे. त्यामुळं काही गिनेचुने अतिशय नामांकित काही हॉस्पिटल्समध्ये काही लोकांनी बेड्स जाऊन त्या ठिकाणी स्लाइटेस्ट अगदी माइल्ड असलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा जाऊन बेड ऑक्युपाय केल्यामुळे काही एखाद दोन हॉस्पिटल्समध्ये इश्यू असू शकेल, परंतु ओव्हरऑल चिंता करण्याचा कुठलाही विषय नाही. परंतु रेस्ट्रिक्शन्स जे काही आज दिलेले आहेत किंवा सांगितलेले ते रेस्ट्रिक्शन्स 100% पाळले पाहिजेत, ते निर्बंध पाळले पाहिजेत असं आव्हान मी मुंबईकरांना सुद्धा आवर्जून करेन. आणि आणखीन जास्तीचे रेस्ट्रिक्शन्स वाढू द्यायचे नसतील तर कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर हे निश्चित प्रकारे आपण सगळ्यांनी स्ट्रिक्टली पालन केलं पाहिजे आणि जे कोणी लोक वॅक्सिनेशनचे राहिले असतील, फर्स्ट डोस, सेकंड डोस किंवा आता आपण 15-18 वयोगट, याला स्पीडीली वॅक्सिनेशन करण्याचं जे धोरण मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी ठरवलेलं आहे त्याचं मी मनापासून स्वागत करेल आणि त्यांना शुभेच्छा देईल की लवकरात लवकर हे काम त्यांनी पूर्ण करून दाखवा. आणि या प्रादेशिक बातमीपत्रासह आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढील बातम्यांसाठी आणि नवनवीन ताज्या अपडेटसाठी पाहत राहा महाराष्ट्र TV24. नमस्कार. 77 वर्षों से आयुर्वेद की सेवा में अग्रसर शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध. सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयों तथा सभी प्रकार की काश औषधियाँ, दिव्य वनौषधि, जड़ी बूटियाँ तथा अनेक पाउडर मिलने का विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ श्री बालाजी तांबे, श्री स्वागत जी तोड़कर, धनंतवरी फार्मसी, धूत पापेश्वर, बैद्यनाथ सांडू, व्यास पुंजा, रसशाला पुणे, डाबर चिरायु, मधु डायबिटीज, चूर्ण हिना पैक, शिकाकाई मसाला, फेस पैक आदि सभी प्रतिष्ठित कंपनियों की आयुर्वेदिक दवाइयाँ उपलब्ध है. हमारा पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.